शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला अगदी कमी दिवसामध्ये 21 ते 35 दिवसांच्या दरम्यानच एकरी 50,000 ते 2 लाख रुपये देखील उत्पन्न आणि उत्पादन मिळून देणारी जी पिके आहेत तर त्यांचीच आज आपण माहिती पाहतोय. जय शिवराय. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो, ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकरी बांधवांकडं पाण्याची उपलब्धता आता झालेली आहे, कारण पाऊस हा चालू झालेला आहे. आणि अशातच तुमच्याकडे सर्वच शेतकरी बांधवांनी जी सोयाबीन पिकं घेतली आहे, पण काही थोडीशी जागा जरी शिल्लक असेल, म्हणजे 1 एकर क्षेत्र, 1/2 एकर क्षेत्र जरी तुमच्याकडे उपलब्ध असेल, तर मी तुम्हाला 2 महत्त्वाची पिकं सांगणार आहे. ह्या पिकांची लागवड तुम्ही 1/2 एकरावर 1 एकरामध्ये 2 पिकं करू शकता आणि एकरी 50,000 ते 2 लाख रुपये आरामशीर उत्पन्न मिळवू शकता. तर ही पिकं आहेत तरी कोणती आणि ह्या पिकांचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं, तर ह्या पिकांची नावच सांगणार नाही, तर ह्या पिकांच्या व्हरायट्या, ह्या पिकांची लागवडपासून तर काढणीपर्यंत नियोजन मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. ह्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा. त्याचं कारण, मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर टोटल 1,80,000 शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे, त्यामुळे तुम्ही तुमचंच ठरवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर शेतकरी मित्रांनो, ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं पहिलं महत्त्वाचं पीक, हे पीक 21 ते 30 दिवसांच्या दरम्यान उपटणीला येतं आणि निश्चित स्वरूपातले पैसे होणारच. आणि हे पीक म्हणजे मेथी लागवड. हो शेतकरी मित्रांनो, मेथी या पिकाची आपल्याला लागवड ह्या टायमाला करायची, पण लक्षात घ्या, सततधार पावसामध्ये देखील आपल्याला हे पीक वाचवायचं आहे आणि मालामाल व्हायचं आहे. त्यासाठी मेथी पिकाची लागवड करतेवेळी किंवा पेरणी करतेवेळी एकतर बेडवर करा किंवा पाटपाण्यावर करा. आणि पाटपाण्यावर करत असाल तर पाण्याचा निचरा होणारी जमीन, डोंगर उतारी ढाळी जमीन ही निवडणं गरजेचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेथी पिकाची लागवड करतेवेळी एकरी बियाणं आणि जबरदस्त व्हरायट्या. सर्वात आधी आपण व्हरायट्या पाहून घेऊया. तर लाल कोराची जी मेथी तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये मिळेल, डॉलर असेल, ही घेऊन या. किंवा इतर लाल कोराची असेल तर हीच घ्या. त्याचबरोबर तुम्हाला अजून जर मेथी पिकाच्या व्हरायट्या बियाण्यांची माहिती सांगायची झाली तर डॉलर असेल, स्वाती असेल, नवरत्न मेथी असेल, मेथा असेल, जावरा मेथी असेल, कृष्णा असेल, इराणी मेथी असेल, यांसारख्या जबरदस्त व्हरायट्या. त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये कोणत्या व्हरायट्याला मागणी जास्त आहे आणि लाल कोरोचीच मेथी उपलब्ध असेल तरच घ्या. आता मेथीचं एकरी बियाणं पेरणीसाठी आणि हाताच्या सहाय्याने सांगतो. पेरणी करत असाल तर मिनिमम 50 किलो एकरी याप्रमाणे आणि हाताच्या सहाय्याने टाकत असाल तर 80 किलो याप्रमाणे लागतं, कारण काही शेतकऱ्यांचा हात दाट असतो, त्यामुळं 80 किलो याप्रमाणे एकरी मेथीचं बियाणं हे धरून चाला. आता शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाची लागवड आपण बेडवर केली असता याला सिंचनाचा प्रकार वरून पाऊस तर येणारच आहे, पण आपल्याला स्प्रिंकलर किंवा रेनपाईप याचा वापर करायचा आहे आणि पाटपाण्याने आपण काय पाटपाण्यानेच पाणी वाहणार आहे. आता मेथीची लागवड करतेवेळी बियाण्याला बीज प्रक्रिया करा. त्याच्यानंतर मेथी पिकाची लागवड झाल्यानंतर मग बेडवर करा किंवा पाटपाण्यावर करा, लगेच ताबडतोब पाणी द्यायचं आहे. पाणी दिल्यानंतर मेथी पिकामधील तण नियंत्रण, कारण अगदी कमी दिवसाचं पीक आहे, तर हे तण नियंत्रण करतेवेळी आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. टरगाचं प्रमाण आपल्याला 10 ml घ्यायचं आणि गोलचं 8 ml याप्रमाणे घेऊ शकता, फवारणी करू शकता, पण ही तणनाशक फवारणीची शिफारस 12 तासाच्या आतच असणार आहे. 12 तास मेथी पेरून झाल्यानंतर तुम्ही जर फवारणी करत असाल तर अजिबात ही तणनाशकाची फवारणी करूच नका, ही गोष्ट लक्षात घ्या, याची नोंद घ्या. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाचा 100% उतार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, एलिट या बुरशीनाशकाची दाट फवारणी करायची आहे. लक्षात घ्या, प्रति पंपासाठी 30 ते 40 ग्रॅम ही घेऊन याची दाट फवारणी करायची. 100% तुमचं मेथीची मरही थांबणार, सडही थांबणार आणि जबरदस्त तुमचं मेथी पिकाचा उतार झाल्याशिवाय राहणार नाही.
त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाला खत व्यवस्थापन, ज्या वेळेस तुमचं मेथी पीक 10 ते 15 दिवसांच्या दरम्यान असेल तर आपल्याला 24:24:0 या खताचा पातळ हात यामध्ये द्यायचे, पण यामध्ये सल्फर कोसावीड 100 ग्रॅम घ्यायचे आणि हे एक्झ्यूव करायचे, थोडेसे पाण्याचे शिंतोडे टाकायचे, जेणेकरून सल्फर देखील या खतामध्ये मिक्स होईल. जबरदस्त तुम्हाला रिझल्ट येणार, फुटवे जबरदस्त येणार, काळोखी लागणार आणि एकंदरीत तुमचं मेथी पिकाचं जोमदार जबरदस्त उत्पादन वाढीसाठी नियोजन ठरणार. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाला अजून काही ज्या फवारण्या राहतील तर आपल्याला M45 या बुरशीनाशक घ्यायचं, यामध्ये आपल्याला बायोझॅम टॉनिक घ्यायचं आणि जे कीटकनाशक म्हणून आपण कराटेही घेऊ शकतो. त्याच्यानंतर प्रभावी अशी मेथी पिकाला फवारणी करायची असल्यास रेडमिल गोल्ड, यामध्ये आपल्याला जे प्लांट हेल्थचं डॉन म्हणून टॉनिक आहे हे घेऊ शकतो. त्याचबरोबर यामध्ये प्रोपेक्स सुपर हे देखील करू शकतो. ह्या तिन्ही घटकांमुळे जबरदस्त तुमचं मेथी पिकाची वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस तुम्हाला मेथी पीक उपटून बाजारात न्यायचं आहे तर 8 दिवस आधी आपल्याला साध्यातल्या साध्या बुरशीनाशकांची फवारणी करायची आणि एखादं जबरदस्त टॉनिक जे इसाबियन असेल किंवा बायोटा एक्स असेल हे घ्यायचं आणि याची फवारणी करायची. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, 21 ते 30 दिवसांच्या दरम्यान शेतकऱ्याला एकरी 50,000 ते 2 लाख रुपये आरामशीर उत्पन्न आणि उत्पादन मिळवून देणार हे होतं पहिलं महत्त्वाचं पीक. याची निश्चित स्वरूपात तुम्ही लागवड करा आणि मालामाल व्हा. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता या ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला अगदी कमी दिवसामध्ये, लक्षात घ्या, 35 दिवसांच्या दरम्यानच मालामाल करणारं दुसरं महत्त्वाचं जे पीक, तर ते म्हणजे कोथिंबीर लागवड. हो शेतकरी मित्रांनो, आता आपण कोथिंबीर लागवड पासून तर काढणीपर्यंत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. लक्षात घ्या, कोथिंबीरची लागवड आपण करतेवेळी 2 प्रकारात करू शकतो, तर बेडवर करू शकतो किंवा पाटपाण्यावर करू शकतो. आणि अजून एक, तुम्ही ऊस लागवड केली असेल यामध्ये, फ्लावर लागवड केली असेल, कोबी लागवड केली असेल, या देखील बेडवर आपण कोथिंबीर पिकाची लागवड आवश्यक करू शकता. हाताच्या सहाय्याने आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणी करू शकतो. तर यासाठी बियाणं कोणतं लागतं, त्याचबरोबर कोथिंबीरच्या जबरदस्त व्हरायट्या कोणत्या आहेत आणि कोथिंबीर पिकाला खत व्यवस्थापन, तणनाशक फवारणी आणि महत्त्वाच्या जबरदस्त फवारण्या. तर सुरुवात आपण कशा पद्धतीने करणार आहोत, तर कोथिंबीर पिकाच्या जबरदस्त व्हरायट्या ह्या जाणून घेऊया आणि इकडे बियाणं. आंध्रा गोल्ड असेल, काळा वाई असेल, त्याचबरोबर रुची असेल, कस्तुरी, कांगारू, सुगंधी आणि मनपसंत यांसारख्या जबरदस्त व्हरायट्या यांची आपण लागवड करू शकतो. त्याचबरोबर तुमच्या भागामध्ये आणि तुमच्या कृषी सेवा दुकानामध्ये कोणत्या कोथिंबीर पिकाला बियाण्याला मागणी आहे हे आवश्यक घ्या. आता कोथिंबीरचं एकरी बियाणं 40 किलोपासून तर 100 किलोपर्यंत याप्रमाणे आपल्याला कोथिंबीरचं बियाणं लागतं. आता कोथिंबीरची लागवड पेरणी केल्यानंतर जो 100% उतार होतो, तर उतार झाल्यानंतरच आपल्याला दाट फवारीने फक्त साप पावडर याची करायची, प्रतिबंबासाठी 30 ग्रॅम याप्रमाणे घेऊन. मात्र कोथिंबीर पीक उतरून यायच्या आधी आपल्याला तण नियंत्रण करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कोथिंबीर पीक आपलं 8, 10, 11, 12 दिवशी उतरून येतं परिस्थितीनुसार, हवामानानुसार. तर आपल्याला तणनाशक फवारणी करतेवेळी 5व्या दिवशी जर पाऊस पडत असेल, ओला असेल तर ठीक, नसेल तर पाणी भरा आणि 6व्या दिवशी सकाळीच टर्गा सुपर 12 मिली आणि गोल आपल्याला 10 मिली घेऊन ही फवारणी करायची आहे. हे झालं तणनाशक आणि तण नियंत्रणासाठी. शेवटपर्यंत गवत तुमच्या कोथिंबीरीमध्ये येतच नाही. आता कोथिंबीरीचा 100% उतार झाला, कोथिंबीर पीक तुमचं जे 10, 15, 20 दिवसांच्या दरम्यान असेल, तर यावेळेस आपल्याला यामध्ये 12:32:16 किंवा 24:24 या खताचा वापर करायचा आहे. आणि या खतामध्ये आपल्याला 100% रिझल्ट घेण्यासाठी सल्फर कोसावीड 100 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचं, हे एकजीव करायचे, हे टाकायचे, जेणेकरून तुमच्या ह्या कोथिंबीरीच्या मुळ्याही स्ट्रॉंग राहतील आणि तुमचं कोथिंबीर पीकही जबरदस्त डेव्हलप होणार. फुटवा, काळोखी, ग्रेनरी, शायनिंग देखील जास्त प्रमाणे आलेली दिसून येणार. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाला तुमची म्हणावी अशी वाढ दिसत नसल्यास आपण 12:61 हे खत पाटपाण्यातूनही सोडू शकतो, ड्रिपनेही सोडू शकतो. आणि ज्या वॉटर सोल्युबल ग्रेड असतील, विरघळणारी खतं असतील, लिक्विडमध्ये मिळत असतील, यांची फवारणी देखील करू शकतो.
त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, वेळच्या वेळी 19:19 हे देखील खत आपल्याला जर तुम्हाला वाटलं कोथिंबीरची वाढ होत नसेल हे पाण्यातून सोडू शकता. आता शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाला टीक पडणे, कोथिंबीर पिवळी पडणे यावर जबरदस्त महत्वाच्या फवाऱ्या सांगतोय. Z78 असेल याची फवारणी करू शकतो बुरशीनाशकाची. त्यामध्ये आपण एखादं टॉनिक घ्यायचं आहे, A2Z असेल किंवा बायोटा X असेल हे घेऊ शकता, रोगार किंवा प्रोपेक्स हे कीटकनाशक घेऊ शकता. आणि एलिटची देखील आपण दाट फवारणी करू शकतो सेपरेट. त्याच्यानंतर रेडमिल गोल्ड किंवा M45 हे बुरशीनाशक घ्यायचं आहे. यामध्ये प्लांट हेल्थचं डॉन जी हाईट काळू की फुटवे जबरदस्त होतील. आणि यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला एखादं कीटकनाशक कराटे म्हणून घेऊ शकतो आपण. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोथिंबीर पिकाला तुम्ही ज्यावेळेस उतार होणार आहे तर रेडमिल गोल्ड आणि ह्युमिक ऍसिडची दाट जरी फवारणी केली 100% तुमचा फायदा होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्या जर तुम्ही फवारण्या खत व्यवस्थापन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे फॉलो करत असाल तर तुमचे निश्चित स्वरूपात 35 दिवसांमध्येच एकरी 1 ते 2 लाख रुपये आरामशीर होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी 2 महत्त्वाची पिके ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल, ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचे, समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे, ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची आहे. तुमच्या मनात कोणत्या शंका असतील ह्या कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. तुम्ही कोणत्या गावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून आपले व्हिडिओ पाहतात ही देखील कमेंट्स करायची. त्याचबरोबर तुमच्याकडे पाऊस आहे का ही देखील कमेंट्स करा. आणि तुमच्याकडे कोणकोणती पिकं आहेत ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका. आणि अजून कोणकोणत्या पिकांविषयी तुम्हाला माहिती पाहिजे ही देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरू नका. आणि ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.